मोटर चालू करायला जायचंय ना, चक्कर मारून सकाळी सकाळी निघालेला आहोत आणि उठल्या उठल्या ना मोटर चालू करून बघायचे. मागच्या तुम्ही सगळे व्हिडिओ बघितलेत की बोरला पाणी किती लागलं वगैरे सगळं, पण आता आम्ही पूर्ण चेक करणार आहोत कारण दोन पाऊस पडून गेलेले आहेत, तर किती पाणी उतरलं ते लक्षात येईल. तर चला आता आपण मोटर चालू करून येऊया. काय म्हणताय करणार साहेब, काही बोलत नाही मोटर विषयी? आता गेल्यावर कळेल आपल्याला आता किती पाणी, जाऊन बघून येऊ म्हटलं. आता मोटर किती चालते काय चालते, बऱ्याच दिवसानंतर येतोय आपण ना, आता बघून या. बघा ना बाजरी किती छोटी छोटी होऊन गेली पाऊस नसल्यामुळे. जाता कुठून पण इकडून? तुम्ही आयरणी मा बोलणार ना तरी चालच बर का, बुबारी वाटस सगळा विवर्सल्या आवडच. आणि हे शर्ट घातले आम्ही कारण खूप डास आहेत, डास आहेत आणि वेगळे डास आहेत, त्याचे डास चालतात किती परेशान करून टाकतात, करकर टाकतात एकदम खाजी खाजी, एकदम माणूस परेशान होईल. सीताफळलाही काय एवढा बहार नाही आहे कारण पाऊसच कमी येणार ना, नाही तर खूप अशी फळं यायची. दरवर्षी आपला पाऊस चांगला होता, यावर्षी थोडासा प्रॉब्लेमच आहे पावसाचा. हा ना, काहीच दिसत नाही ना. कसं असतं ना, आता आले ना ते शेतामध्ये, कुठे गवत दिसतंय काय दिसतंय तर लगेच ते आपलं म्हणजे उपटायला लागून जातात, किंवा निंदायचं पण असं खूप आवड आहे त्यांना ही शेताची. बघू ते लांबून दिसत नव्हतं आपल्याला, खूप फुल होतं, गळून गेलं असेल पाण्याच्या अभावी. ते बघा जळून गेले फुलं, बघा पानोपान होतं आणि पाणी नव्हतं ना. आता काही नाही एवढं येणार मग ते जेवढं हे काय बघा गोंडाच्या गोंडा जळून गेलेला आहे पूर्ण, त्याचं हेच जळून गेलं पाण्याअभावी. भरले वाटतं ना, तर दा इथेच लावतो ना जास्त, हेच दोन तीन झाडं होतात माझ्या मते ना. आपण जाऊ का, मी करू का चालू? हो आला का सांगेल का तू? हो हो. खरणार सर गेले मोटर चालू करायला, म्हणजे बोर चालू करायचा आहे. आणि आता तुमच्यासोबत मी दाखवते की आमच्या बोरला पाणी किती लागलेलं आहे. आलं आलं हो. काय बघा कसा स्वतःचा बोर झालेला आहे ना, तर पटकन बटन दाबलं की पाणी येणार. कारण विहिरीमध्ये कसं आहे निम्मी निम्मी वाटे, तर त्याच्यामुळे ना, आणि आम्हाला तिथलं काही पाईपलाईनचं काही समजतच नाही. खरणार सरांना इथे पाईप कुठे कुठे टी जोडायचे ते माहीत नाही. आता हे कसं आहे बोर झाल्यामुळे ना, आम्हाला आमचं आपलं पटकन बटन दाबून जेवढे झाडं भरायचे तेवढे भरता येतील, किंवा नुसतं प्यायला जरी आम्हाला झालं इथे पाणी तरी भरपूर आहे, आणि पाणी खूप स्वच्छ आणि खूप गोड पाणी आहे. बघा ना पाटाचं पाणी तर नाही आहे, पण माळ्याच्या मळामंदी पाटाचं पाणी जात, गुलाब जाई जुई फुलवितो. बोरवेलचं हा त्याला पाणी लावून दिलं आणि एका बाजूला बसलो मग झाडाचं ना, आळं केलेलं आहे ना त्या आळ्यावर बसून घेतलं. म्हणजे मग कसं आता जोपर्यंत चालते ना तोपर्यंत बोर आपलं लक्ष पण राहील. म्हटलं बाहेर जायचं होतं म्हणून ना पटकन आवरून घेतलं. आणि आता हे पाणी पण जोपर्यंत म्हटलं मोटर चालते तोपर्यंत चालू देऊया, तर 40 मिनिटं आमचा हा बोर चालतो बरं का. आज ना उठल्या उठल्या शेतामध्ये गेलो आणि चहा पाणी पण नव्हतं झालं, मग चहा पाणी केलं, आंघोळी झाल्या, धुणं पण झालं माझं, आता लवकर आवरून घेतलं मग. आणि आता पटकन ना कपडे वाळत घालून देते, आम्हाला जायचं आहे गावात. गावात कशासाठी जायचं आहे ते तुम्ही पुढे बघा. खूप छान असं आता आमच्या गावामध्ये पण नवीन नवीन अशा काही गोष्टी सुरू झाल्या आहेत ज्या पूर्वी कधीच नव्हत्या, तर ते पण जरा म्हटलं बघून येऊया. ह्याच वर्षी सुरू झालं आहे, वर्षी म्हणण्यापेक्षा 6 महिने झालेले आहेत. चला आज ना चिखलोळ गाव बघा. आज आमच्या चिखलोळचा बाजार पण आहे ना. आज बाजार आहे का? चला म्हणजे गावात तर जायचंच होतं पण बाजार पण आहे म्हणे आणायशी. आता नवीनच सुरुवात झाली आहे चिखलोळचा बाजार भरण्याची, तर आपण बाजारात पण जाऊया. घशा का बघतोय माझा हो ना, असू दे पण ते चालतं. घसा माझा ना घसामधूनच असं खवखवून येतोय, काय माहिती खरणार सर म्हणे. आता 7 चालू आहे बरं का, सांभाळा म्हणे.
घशाला थोडा त्रास होतो आहे, मी आता व्हॉइस ओव्हर देते त्याच्यामुळे तुमच्या लक्षात नाही येणार एवढं. पण ना हे बघा, आता आमचं गाव पण आलं तुमच्याशी बोलता बोलता. अगदी जुन्या पद्धतीचं होतं, छोटंसं टुमदार आमचं गाव आहे. आणि आता ना सगळ्यांनी नवनवीन असे मस्त छान घरं बांधली. आणि बाजार बघा, सुरुवातीला बाजार बघून पुन्हा आम्ही ना त्यांच्या मित्राकडे जायचं आहे आम्हाला. त्यांना बाजारातूनच जावं लागतं तिकडे मध्ये गावामध्ये. तर खरनर सरांनी ना इथे बघा त्यांची शाळा मला दाखवली की म्हणे मागची बाजू होती शाळेची. पहिले कसं आम्ही गावात यायचो ना तर सगळेजण यायचो, जिथे काम असेल म्हणजे जिथे काही लग्न वगैरे असेल तिथे तेवढं अटेंड करायचं आणि लगेच परस्पर घरी जायचो. पण आता ना गावात फेरफटका मारत आहेत बघा तुम्ही आमचं गाव. खरनर सर त्यांच्या मित्रांना भेटायला आलेले आहेत, पण मी ना तिथलं आतलं शूटिंग काही आपल्याला शेअर नाही केलेलं, कारण ना प्रत्येकाचं आपण शूट नाही करू शकत ना असं. आणि त्यांना भेटल्यानंतर ना बाजारात भाजी घ्यायला आलो. डाले अर्धा टमाटा घे येणा मटा 30 रुपये वांग एकदम भारी बर बर घ्या घ्या. मला ना भेंड्या घ्यायच्या होत्या, इथे छान अशा भेंड्या मिळाल्या. मग आणि कसं आहे सिटीमधल्या भेंड्या म्हणजे सिटीमधल्या भाज्या म्हणायचं होतं मला, तर आणि इथल्या भाज्यांमध्ये खूप फरक आहे. आणि असं वाटतं काय घ्यावं आणि काय नाही असं होऊन जातं. थोडंसं अगरबत्ती धूप वगैरे काही कापूर घ्यायचा होता मला, ते पण घेतलं कारण आठवडे बाजारात ना मिळतं इथे म्हणजे एकाच ठिकाणी सगळं. घरी आल्यावर स्वयंपाक वगैरे केला, जेवणं झाली आणि दुपारी ना हे सगळं साहित्य आलेलं आहे, भरपूरचं सामान मागवलं. आता ना आपलं ना सगळं मटेरियल आणून पडलेलं आहे, आपल्याला इथे शेड करायचं आहे गाडीसाठी. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत म्हटली होती ना खूप कामं करायची आहेत गावाची, तर आता हे एक एक कामाला सुरुवात झालेली आहे. तर मटेरियल आता आलेलं आहे आणि नंतर शेड करायला घेणार आहे. तो दादा एक दिवस कुठेतरी जाणार आहे, त्याला काम आहे म्हणून, तर परवापासून आपलं काम सुरू होणार आहे. धुळ्याला जायला निघालोय भाच्याकडे, लहान भाच्याकडे. आणि ना माझ्या भाच्यालाही मुलगा झालाय, म्हणजे मला पुन्हा एक नातू झालेला आहे. नातू बघायला चाललेलो, तर आता निघालो किती संध्याकाळचं निघालोय. दुपारीचं ते मटेरियल वगैरे आणलं आणि नंतर ते सगळं ठेवलं, ते आवरून घेतलं आणि आता आम्ही निघालो आहोत. अण्णा पण आहे सोबत. पोहोचलो ना धुळ्यात, ट्रॅफिक मध्ये म्हटलं का टेन्शन नसेल. खूप वर्षांनी आज माहेरी जाते, आई वडील दोघंही हयात नाही आहे आणि वहिनीं ते पण ना दुसऱ्याच गावाला राहायचे, तर आता ते पुन्हा धुळ्यात आले. ये बघा माझं मायेचं कुटुंब, इकडे सोनू तू पण ये नंतर. दादू ये रे तू पण, दादा ये रे, ये ना माझ्या दोघं वहिनी, माझी सून म्हणजे माझी सून तू याला भेटायला आली मी आज. तू येणार बाळा, तू पण एक थांब त्याला पण घेते. चल चल हा पण एक बर का ना तू ये. अरे अरे ये ना, मी तुम्हाला दुपारी म्हटलं जाणार भेटायला. आजी साली म्हटले होते तुम्हाला गुरु आहे ना, गुरु आहे ना. बिस्किट बिस्किट घे बेटा, घे बेटा घे. अरे वा घे ना हाय कर त्यांना सगळ्यांना. हाय चला मग आता जातो आम्ही. हा बघा जुने लोक कसं आहे ना, बरोबर सांगतात बरोबर पकडतात आपल्याला. जातो म्हटली ना मी, नाही नाही येतो म्हणायचं म्हणे. चला चला कसं वाटलं माझं हे गावाकडचं रुटीन आणि माझ्या कुटुंबाला भेटले. आज मी माझ्या माहेरी आली होती आणि काय नाही एक दोन तासच थांबलो आणि लगेचच निघालो जेवण वगैरे करून. आमचं गाव ना अगदी 20 मिनिटाच्या अंतरावर आहे, त्याच्यामुळे काही म्हणजे मुक्काम करायचा काही एवढा प्रश्नच नाही आहेत जवळ असल्यामुळे. माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बरं का. तोपर्यंत बघितलात खूप खूप धन्यवाद. चला मग अंधार, मग अंधारातच निघालोय ना सगळे.
चला।